मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक मोठे हुशार माणूस होता, पण त्याला छान कसं जगायचं हे शिकायचं होतं. आणि त्या एका गावामध्ये तो एक साधा माणूसच ते शिकवायचा. मग या हुशार माणसाला वाटलं की तो मला काय शिकवणार, म्हणून तो काय त्याच्याकडे गेला नाही. त्याने खूप इकडे तिकडे शोधलं, पण सगळे म्हणे की तुला त्याच्याचकडे जायला लागेल. मग तो त्याच्याकडे गेला. मग त्या साध्या माणसाने हुशार माणसाला ये म्हणे चहा घे, स्वागत आहे पाहुण्याचं, तिथे देवभव म्हणून त्याने त्याला कप बशी ठेवली आणि तो चहा ओतच होता. चहा ओतता ओतता कप भरून बशीत सांडायला लागला. तर तो हुशार माणूस म्हणे अरे तू काय गाढव आहे, त्या भरलेल्या कपामध्ये अजून चहा कसा बसेल. तर तो साधा माणूस म्हणे की मला तुला हे सांगायचं आहे की तुझं तू खूप हुशार आहे, तू नवीन नाही शिकू शकत, तू मनाची पाठी कोरी कर, मग तू माझ्याकडनं शिकशे. मग त्याला कळलं आणि तो शहाणा झाला आणि शिकला सुद्धा. तर असं आहे की जो कामामध्ये खूप व्यस्त आहे रोजच्या व्यवसायामध्ये, तो नवीन क्रांतिकारी सुधार याला त्याला विचारायलाच वेळ नाही. सो तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही 90% 80% कामामध्ये व्यस्त पाहिजे. तुम्ही जर 4 मुलांचं करण्यामध्ये, नवऱ्याचं करण्यामध्ये, 16 माणसांच्या परिवाराचं करण्यामध्ये व्यस्त असाल तर तुम्हाला नवीन विचारायला जागा नाही. तुम्ही जर तुमच्या आजच्या कामात 18 तास काम करत असाल तर तुम्ही प्रगती नाही करू शकत. एवढंच, तर प्रगती करायला तुम्ही तुमचा कप रिकामा पाहिजे. किती रिकामा करायचं हे आपल्या समयानुसार आहे, कधी वेळ असतो नसतो त्याप्रमाणे. तर आपला कप रिकामा करा, नवीन शिका आणि प्रगती करा. जय हिंद.